शरद पवार आणि मोदींना पाठिंबा द्यावा असे आरपीआयचे रामदास आठवले आणि शरद पवार यांना आवाहन केलंय. देवेंद्र फडणवीस किंवा शिंदे गटाला पडणार आहे. मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी जरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अलायन केलेला असला तरी तो कितपत गेले काही सांगता येत नाही आहे. आणि जरी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलेले असले तरी ते महाविकास आघाडीमध्ये गेलेले आणि जरी ते कुठे गेले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. कारण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी आमची तिघांची जी ताकद आहे ती ताकद महाराष्ट्रामध्ये मोठी ताकद आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये देशाचा विकास होतो आहे. कालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की तिन्ही राज्यामध्ये एनडीएचं सरकार आलेलं आहे. नागालँड असेल, मेघालय असेल आणि त्रिपुरा असेल, तिन्ही ठिकाणी सरकार आलेलं आहे. आता येणारं जे कर्नाटक आहे, राजस्थान आहे, छत्तीसगड आहे किंवा इतर ज्या अरुणाचल प्रदेश आहे अशा राज्यामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी बीजेपी आणि एनडीएचं सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये किती जरी नेते उभे राहिले तरी सुद्धा मला असं वाटतं की नरेंद्र मोदी एवढे स्ट्रॉंग नेते आहे की नरेंद्र मोदींचा सामना करणं हे एऱ्या गबाळ्याचं काम अजिबात नाही. आणि माननीय शरद पवारांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी नागालँडमध्ये त्यांचे जे 7 उमेदवार निवडून आले होते त्यांनी त्या ठिकाणी एनडीपीपी आणि बीजेपीचं जे सरकार आहे त्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. पवार साहेबांना आपलं आव्हान आहे की आपण जर नागालँडमध्ये जर पाठिंबा दिलेला आहे सरकारला तर नरेंद्र मोदींच्या सरकारलाही आपण पाठिंबा देणं आवश्यक आहे. आणि आपल्या सरकार एक अनुभवी नेता जो आहे, अनुभवी नेता हा आमच्यासोबत असणं अत्यंत आवश्यक आहे, नरेंद्र मोदींच्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं माननीय शरद पवार यांनी आपला निर्णय बदलावा, त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि त्यांनी आमच्यासोबत यावं असं त्यांना आमचं आव्हान आहे. सध्या रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.